खूप दिवसांपूर्वी एका जंगलात एक मांजर राहत होते, जे खूप भयानक होते। ते उंदरांना मारून मारून खाऊन टाकत होती। अरे दादा, मला मारू नकोस। ऐक, मी तुला मारणार नाही, जिवंतच खाऊन टाकेन। काही काळानंतर मांजर म्हातारी झाली होती, त्यामुळे तिला उंदीर पकडणं कठीण झालं होतं। असंच राहिलं तर मी भुकेने मरून जाईन, पण शिकार करायला काहीतरी डोकं नक्कीच लावावं लागेल। हा, सुचलं, असंच करतो। आता मांजरीने उंदीर पकडण्यासाठी एका दगडावर बसून संन्यासी बनून मंत्राचा जप करायला लागली। आवाज कुठून येतोय? मित्रांनो, आपल्या गुफेच्या थोड्याच अंतरावर एक मांजर साधू बनून बसलेला आहे। ओ, तो काय आपल्याला मारून टाकेल? एका टेकडीवर बसून डोळे मिटून काहीतरी फुसफुसतोय। तर मग आपल्याला त्या संन्याशी मांजरीकडे लक्ष ठेवावं लागेल। तेव्हा सर्व उंदीर बिळाच्या बाहेर निघून संन्यासी बनून बसलेल्या मांजरीला बघायला गेले। मी त्या मांजर साधूच्या समोर गेलो होतो, तरीही तो मला पकडायला नाही आला। थांबा, एकदा मी बघून येतो। मी त्याला बघितलं आणि हात लावला, तरी पण त्याने मला काहीच नाही केलं। मला नाही वाटत की आता ती साधू मांजर आपल्यावर हल्ला करेल। जंगलाय नमः, म्याव क्रीम, जंगलाय नमः। आता सर्व उंदीर शांतपणे ऐका, मी इथून पुढे तुम्हाला कधीच खाणार नाही। मी इथे तुमची रक्षा करायला आलो आहे। तुम्हा सर्वांवर माझा आशीर्वाद आहे। मी आधी खूप उंदरांना खाल्लं, त्याचा पश्चाताप करायला मी आता साधू झालो आहे। मी या जंगलात शांतता प्रस्थापित करणार आहे, हाच माझा उद्देश आहे। आता सर्व उंदीर एकामागे एक येऊन माझा आशीर्वाद घ्या। म्याव क्रीम, जंगलाय नमः। एक दिवस सर्वांनी त्या संन्यासी साधूचा आशीर्वाद घ्यायचा विचार केला। एक दिवस सर्व उंदीर संन्यासी साधूचा आशीर्वाद घेऊन निघाले। त्यावेळेस संन्यासी मांजरीने त्यांना आवाज दिला। ऐका सर्व उंदीर, ऐका, एक मिनिट थांबा। काय झालं स्वामीजी? तुम्हा सर्वांवर एक संकट येणार आहे। अरे, कुठलं संकट आलाय का स्वामी? पूर्वेच्या डोंगराकडून सगळ्यांवर एक संकट येणार आहे असं मला दिसतंय। स्वामीजी, आम्ही काय करायला हवं? अरे घाबरू नका, संकट टाळायसाठी
फक्त काहीतरी खायला द्यायचंय. काय पूजा करायची? अरे नाही नाही, एक पूजा करायची आहे. तुम्ही एक एक करून माझ्या आश्रमात या फक्त, त्यानंतर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? त्यानंतर तुम्ही जंगलात कुठेही राहू शकता. स्वामीजी धन्यवाद, तुम्ही खूप दयाळू आहात. आम्ही सगळे उंदीर एक एक करून तुमच्या आश्रमात पोहोचतो. म्हणून एक एक उंदीर शत्रु संहारासाठी संन्यासी मांजरीच्या आश्रमात जायला लागले. ये वत्सा, आत ये, ये. खूप वेळानंतर जेव्हा उंदीर बाहेर आला नाही, तेव्हा बाकी उंदरांना शंका यायला लागली आणि ते बोलू लागले. पूजेत जाणारे उंदीर अजून वापस नाही आले, कुठे स्वामीजींनी काही केलं तर नाही? अरे वाटत पूजा अजून संपली नसेल. तर मग स्वामीजींच्या आश्रमात आपण स्वतःच जाऊन पाहू. मग सर्व उंदीर संन्यासी मांजरीला भेटायला तिच्या आश्रमात जायला तयार झाले. म्याव क्रीम जंगलाय नमः, म्याव क्रीम जंगलाय नमः. स्वामीजी, पूजेला आलेले मित्र अजून वापस का नाही आलेत? आश्रमात येणारे सर्व उंदीर शत्रूच्या संहारासाठी पूजेत लागलेले आहेत, ते लवकरच परत येऊन जातील. तुम्हाला सर्वांना घाबरायची गरज नाही. ऐका मित्रांनो, नक्की काहीतरी गडबड आहे, आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल. मग त्या तिन्ही उंदरांनी मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात बीळ बनवायला सुरुवात केली. मग ते तीनही उंदीर एक एक करून आश्रमात घुसले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी बघितलं. अरे नाही, हे तर आपले मित्र आहेत. आमच्या सोबत मांजर साधूनी धोका केला, मांजर साधूनी आपल्या मित्रांना मारून टाकलं. आता आपल्याला त्याला अद्दल घडवावीच लागेल. संन्यासी मांजरीला धडा शिकवायला उंदरांनी एक निर्णय घेतला आणि तिला धडा शिकवायला एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी दोन उंदीर मिळून संन्यासी मांजरीच्या आश्रमात आले. स्वामीजी, आम्ही आमच्या मुलांना पूजे करता तुमच्याकडे सोपवायला आलोय. तुम्हाला या पोरांसाठी पूजा करावी लागेल स्वामीजी. माझ्या चांगल्या वेळेत तुम्ही यांनाही सोबत घेऊन इच्छिता? कोणाची वेळ? अरे माझा नाही, तुम्हा सर्वांची चांगली वेळ. माझी थोडी जीभ घसरली होती. यांना तर शत्रू दोष लागलाय, मी त्यांना लवकरच बरा करून घेऊन येतो. उंदराची पूजा करण्यासाठी आत गेलेली संन्यासी मांजर थोड्याच वेळात बाहेर आली. स्वामीजी, काय झालं, शत्रू दोष संपला का? पण संन्यासी मांजरीला हे माहित नव्हतं की उंदरांनी तिला दिलेलं चिपकणार गोंद होत. मांजर 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 संन्यासी मांजर, मांजर 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 संन्यासी मांजर.